नमस्ते, मी अक्षय पवार आणि आपल्या कोकणी प्रवासी या ब्लॉगिंग चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे दुर्गाडी किल्ल्याचा एक सेटअप लावलेला आहे. तर आज आपण आहोत डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडांगणावर, जिथे कोकण भूमी प्रतिष्ठानने ग्लोबल कोकण हे फेस्टिवल आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये कोकणातले विविध गोष्टी तिथं मांडल्या आहेत, सांस्कृतिक आहे, खाद्य संस्कृती आहे, अजून खूप काही स्टॉल्स इथं आहेत. तर चला आपण कुठलाही विलंब न लावता एक फेरफटका मारून येऊया. धन्यवाद.
आपण इथं आता स्टॉल सेक्शनला आलोय, जिथे बऱ्यापैकी स्टॉल्स आहेत. इथे तुम्ही बघू शकता एक खरवसचं स्टॉल आहे. सर, तुमच्याकडे आता कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्ही खरवस इथे देता? साखरेचा आणि गुळाचा खरवस. काय नाव आहे? गुरुकृपा. नाही, इंडिव्हिज्युअल आहे आमचा. विश्वास पवार म्हणून त्याचे मालक आहेत. दोन प्रकारचे असतात, साखरेचा एक आणि गुळाचा एक. ते म्हशीच्या चिकापासून बनलेला असतो खरवस. नॅचरल एक. नॅचरल एक. आणि साखरेची 120. सेल्फ लाईफ याची 3 दिवस असते. आज बनवलेला आहे, आजपासून 3 दिवस तो म्हणजे नॉर्मल फ्रीज मध्ये ठेवला तरी चालतो. क्वांटिटी म्हणजे 1/2 किलो असतो. 1/2 किलो प्रत्येकी. 1/2 किलो प्राईस याची. साखरेचा खरवस आहे तो 120 रुपये आहे आणि गुळाचा 150 रुपये, 150. नाही, डोंबिवलीमध्ये नाही, आमचं मॅन्युफॅक्चरिंग ऐरोलीमध्ये. तर आता आपण कोकणाई ह्या स्टॉलवर आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया की ते अॅग्रो टुरिझममध्ये काय काय देतात. माझं नाव प्रज्ञा आहे, प्रज्ञा गावकर, आणि तो माझा भाऊ ओमकार गावकर. आम्ही दोघं पण महाराष्ट्र टुरिझमचे टूर गाईड्स आहोत आणि आम्ही कोकणात अॅग्रो टुरिझम करतो. सो आमचं कोकणाई अॅग्रो टुरिझम आणि अॅग्रो टुरिझम आणि अॅग्रो प्रोडक्ट असे दोन्ही हे आहेत. तर अॅग्रो टुरिझममध्ये आम्ही कोकणातला शेतकरी कसा राहतो, काय करतो, ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि सोबतच आम्ही महाराष्ट्र टुरिझमचे टूर गाईड असल्यामुळे तुम्हाला सिंधुदुर्गात जेवढे स्पॉट्स असतील ते स्पॉट्स पण आम्ही फिरवतो. म्हणजे हिडन स्पॉट जे आम्हाला माहिती आहेत तसले, किंवा त्याच्यामध्ये पण आमची स्पेशालिटी बर्ड वॉक किंवा म्हणा बर्ड वॉक असेल किंवा बटरफ्लाय बघायचे असतील किंवा बीचेस किंवा फोर्ट्स वगैरे, असं आम्ही सगळं ऑल इन्क्लुडेड कोकण म्हणतो. आता कसं कोकण म्हटलं की नुसतं आपल्याला बीचेस तेवढंच दिसतं. मग आमचं असं म्हणणं आहे की थोडा दुसरा साईड पण कोकणची दाखवायची, ते त्याच्या थ्रू करतो. आणि त्याच्याबरोबरच आमचे अॅग्रो प्रोडक्ट्स पण आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लाकडी घाण्यावरचं तेल आहे, प्युअर लाकडी घाण्यावर काढलेलं खोबरेल तेल आहे, हळद आहे. हे सगळे आमच्या स्वतःच्या शेतातले प्रोडक्ट्स आहेत. हळद आमच्या स्वतःच्या शेतात उगवलेली आहे. हे घावण्याचं पीठ आहे आपल्या तांदळांचंच, गावच्या कुळिथाच्या कुळीत आहे, ते पण आपल्या स्वतःच्या शेतातले आहेत. त्याच कुळिथांची पिठी आहे, थालीपीठाची भाजणी आहे, परत आपलं गुळ खोबरं वडी आहे, गुळात घातलेली साखर वगैरे काही नाही त्याच्यात. हळव्याचा लाडू आहे, तो पण नारळाच्या पाण्यात बनवलेला आहे, त्याच्यात पण गुळ आहे, साखर वगैरे काही नाही. कोकम आपले जे गावचे असतात ते, आणि ते भाकरीचं पीठ आहे, तांदळाच्या भाकरीचं पीठ. आणि बाकी आपले हे करांदे वगैरे आपले जे कोकणात मिळतात कंदमुळं, ती आहेत, फणस आहेत, आणि फ्लेवर्ड काजू. सोबतच आपला हा सगळ्यात मोठा साईज जो कोकणात मिळतो 180W180, त्याचा पण काजू ठेवतो. तर असे आमचे अॅग्रो प्रोडक्ट्स आहेत. आणि बाकी अॅग्रो प्रोडक्ट्स आणि अॅग्रो टुरिझम असं आम्ही कॉन्टॅक्ट करायचं असेल आम्हाला तर तुम्ही इन्स्टा यूट्यूबवरती जाऊन कोकणाई जर सर्च केलं तर तुम्हाला सगळं मिळेल. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, कसे जुन्या टुरिस्टचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघता येईल. आणि बाकी जर तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर फोन नंबर सांगू का? हां, तर माझा फोन नंबर आहे 9404260309 आणि त्याचा आहे 7506328709. ओके, थँक्यू. थँक्यू. आता आपण कोकणाईचं स्टॉल बघितलेलं आहे, आता आपण पुढे जाऊया. काय काय आहे? हे इथे होममेड प्रोडक्ट्स आहेत, हे इथे कोकणातले प्रोडक्ट्स आहेत, हे इथं वेगवेगळे डाळी आहेत, पिठा आहेत. हे मीरा गृह उद्योग यांचं एक स्टॉल आहे. तर आपण काय काय सेलला ठेवलेलं आहे इथे? आम्ही चिपळूणवरून आलेले आहोत. माझं नाव आहे मानसी मिलिंद कदम. माझ्या समूहाचं नाव आहे स्वामी महिला समूह. तर याच्या अंतर्गत आम्ही मीरा गृह उद्योगमार्फत सगळ्या प्रकारची पिठं आहेत. मोदक पीठ आहे, आमच्या कोकणातला स्पेशल आमचा वडापीठ आहे, म्हणजे आपण जे कोंबडी वडे कोकणातले खातो ते वडापीठ आहे. सगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत, सगळ्या प्रकारचे 10 प्रकारचे मसाले आहेत. हा आमचा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, म्हणजे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीरपासून मिक्स असलेला मसाला आहे. हा मसाला आमचा असा आहे की तुम्ही व्हेज नॉनव्हेजमध्ये दोन्ही वापरू शकता आणि पुन्हा त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे टाकण्याची काहीही गरज नाही. असा आमचा मसाला आहे. आमचा स्पेशल हा मालवणी मसाला आहे, तो खूप छान पद्धत म्हणजे छान आहे मसाला, मसाल्याची चव आहे, कारण ज्यांनी मसाला नेलेला आहे त्यांनी आम्हाला नक्की त्याचा फीडबॅक दिलेला आहे आणि इथंही चांगल्या प्रकारे आहे, रिस्पॉन्स आहे, पण अजून छान मिळाला तर खूप बरं होईल. हा, हे आमचे मागे नंबर आहेत. हो, होम डिलिव्हरी करतो आम्ही.
आपण खूप स्पेसिफिक स्टॉल्सना भेटून त्यांची माहिती घेणार आहोत. इथे ऑलमोस्ट 100 प्लस स्टॉल्स आहेत. ते जर करत बसलो, एकेकाचा जर व्हिडिओ घेत बसलो, तर आपल्याला खूप लेंदी व्हिडिओ भेटेल. त्यामुळे आपण खूप शॉर्ट अँड सिम्पलमध्ये घेतो आहे. इथं खूप सारे असे रोज आहे. इथं कोको ऑर्गॅनिक मग स्टॉल आहे, आपण त्यांना भेटूया. कोको ऑर्गॅनिक कोकोनट इंडस्ट्रीज नावाने आमचे फर्म आहे, ज्याच्यामध्ये आम्ही नारळाचे विविध प्रॉडक्ट्स बनवतो. जे नारळाचे प्रॉडक्ट्स आहेत, ते नारळातले जे वेस्ट गोष्टी आहेत ज्या टाकून दिल्या जातात. आपल्याकडे नारळामधलं खोबरं आणि पाणी वगैरे ह्याच गोष्टी वगैरे खाण्यासाठी वापरलं जातं ते, पण त्याच्यानंतर त्याची जी करवंटी आहे, सो त्या करवंटीपासून आपणही काही प्रॉडक्ट्स बनवतो इथे. त्याच्यामध्ये किचन आहे, लॅम्प आहेत किंवा ज्वेलरी सेट आहेत, सोप केस, लॅम्प, आपले पेन स्टँड वगैरे आहेत. आणि त्यानंतर नारळाचं जे वरचं साल असतं, ज्याला आपण सोडणं म्हणतो, तर ते सोडणांपासून आपण काथ्या आणि कोकोपीट बनवतो. कोकोपीट आपल्याला कुंड्यांमध्ये वापरण्यासाठी किंवा नर्सरीवाले त्यांना जी झाडं बनवायची असतात, नवीन रोपं बनवायची असतात, सो त्याच्यासाठी वापरतात ते. ह्या गोष्टी आपण तिकडे बनवतो. ओके, हा कोकोनट शेलपासून बनवलेला ज्वेलरी सेट आहे. पेंडंट आणि इयर रिंग्स आहेत ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी कोकोनट शेलच वापरलेले आहे आणि कलर हे आहे. ह्याच्यामध्ये इथे हे सगळे छोटे छोटे इयर रिंग्स, ह्याच्यामध्ये थोडंसं वर्क ज्याप्रमाणे असेल सो त्याप्रमाणे, कारण हे कम्प्लिटली हँडमेड आहे. ह्याच्यामध्ये फार मेकॅनिझम काही करता येत नाही, कुठलंही मशीन जास्त वापरता येत नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये जसं काही डिझाईन असेल सो त्याप्रमाणे प्राइसिंग. हां, हे इयरिंग्स आहेत, हे थोडे मोठ्या ह्याच्यातले आहेत, पेंटिंग आणि हे केलेले. आपण हे 175 रुपये लागतं देतं आहे. हे थोडे स्मॉल साईजचे आहेत, हे 100 रुपयाला देतं आहे. आणि हा सेट आहे, हा 350 रुपयाला सेट आहे. आत्ता इथे आम्ही 4-5 प्रकार आणलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे ज्वेलरी टाईपमध्ये आहे. हां, तसे अजून काही 2-3 टाईप आहेत आमच्याकडे. फक्त आत्ता इथे स्टॉलवरती हे ज्वेलरीमध्ये आहेत. किचन आहे, इथे लॅम्प्स तुम्ही बघू शकता, लॅम्प आहेत, सोपकेस आहे, त्यानंतर हे पेन स्टँड आहे. इथे ॲदर कार्ड किंवा मोबाईलसुद्धा इथे राहू शकतात. ओके, आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझं नाव योगेंद्र हळबे, माझा नंबर आहे 8087858083. ओके, माझं कार्ड आहे, ह्या कार्डवरती माझा आणि माझ्या पार्टनरचाही नंबर आहे, आदित्य तांबे. ओके, त्याच्या बॅक साईडला आमचे सोशल मीडियाचे चॅनल्स आहेत, जे फॉलो केल्यावरती तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल माहिती मिळत राहील. मित्रांनो, आता आपण खूप इंटरेस्टिंग सेक्शनला आलो आहोत. माझा तर खूप आवडता विषय आहे हा, आणि त्याचं
एक डिस्प्ले इथं लावलेला आहे मत्स्य व्यवसाय विभागाने महाराष्ट्र सरकारने. इथे आपण आधी आलोय, यांच्या सेटअपचे व्हिडिओ घेतलेले आहे. तर आता आपण आत्मय जाऊया, सेटअप झाल्यावर कसं सर्व काही दिसतंय ते बघूया. इथे जे आहे ते एडिबल सेक्शन आहे. एडिबल सेक्शन म्हणजे जे मासे खाण्याच्या हेतूने पाळले जातात, मोठे केले जातात, तो सेक्शन आहे. आणि इथं आहे ऑर्नामेंटल सेक्शन. ऑर्नामेंटल सेक्शन मध्ये जे मासे आपण घरी हॉबी म्हणून किंवा एक छंद म्हणून ठेवतो, घरी पाळतो, शोभेचे मासे साध्या भाषेत, त्याचं सेक्शन इथं आहे. आणि इथं एक इंटरेस्टिंग सेक्शन आहे. इथे तुम्ही बघू शकता की जे काही इथं पेंटिंग्स आहेत ते पूर्णपणे माशांचं पासून प्राप्त झालेल्या गोष्टींपासून बनवले आहेत. इथं काही शेल्स आहेत त्याच्यापासून बनवलेल्या आहेत गोष्टी, आणि काही माशांचे स्केल्स आहेत, स्किन्स आहेत, यांच्यापासून बनवलेल्या गोष्टी आहेत. तर आपण याच्याबद्दल ह्या यांच्या आर्टिस्टशी आपण बोलणं करून घेऊया. तर आता आम्ही आहोत आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या स्टॉलला, जिथे आपण बघू शकतो की ऑर्नामेंटल आणि एडिबल माशांबद्दलची माहिती दिलेली आहे. परंतु हे दोन्ही गोष्टींपेक्षा वेगळं आहे. जर मला याच्याबद्दल माहिती पाहिजे, पहिला मला तुमच्याबद्दल माहिती द्या, याच्याबद्दल माहिती घ्या. नमस्कार, मी अरविंद चव्हाण, आयुक्त मत्स्य व्यवसाय तारापूरवाला मत्स्यालय येथे चित्रकार म्हणून काम करतो. आणि मागील 3 वर्षापासून शंख शिंपले, माशाचे कातडी, माशाचे खवले यापासून ग्रीटिंग कार्ड, पेंटिंग तयार केलेले आहेत. ग्रीटिंग कार्ड जे आहेत ते 100 पेक्षा जास्त आहेत. काही फ्रेम आहेत. हे विक्रीसाठी नसून सध्या प्रदर्शन बघण्यासाठी आहे लोकांसाठी. शिंपले आहेत, माशाची कातडी आहे, खवले आहेत, आणि ऍक्रॅलिक कलर वापरून पेंटिंग तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या साईज मध्ये शंख शिंपल्यापासून पेंटिंग तयार केलेले आहेत, कातडीपासून पेंटिंग तयार केलेले आहेत. काही शंख शिंपले, कातडी, खवले असे तिन्ही एकत्र करून पण पेंटिंग तयार केलेले आहेत. लॉकडाऊनच्या नंतर आमचे जे ऑफिसर होते अभिरक्षक, तर त्यांनी मला काही खवले दिले माशाचे, याच्यापासून काय बनवता आलं तर पहा म्हणून. तर त्यावेळेस मी सुरुवात ग्रीटिंग कार्ड पासून सुरुवात केली. तर जसे बनवत जाईल तसे तसे चांगले बनत गेले. आणि त्यानंतर मला शिंपले दिले, शिंपल्यापासून काही बनवता आलं तर बघा म्हणून सांगितलं. तर मग शिंपल्यापासून ग्रीटिंग कार्ड, पेंटिंग जसे करत जाईल तसं तसं चांगले चांगले पेंटिंग होत गेले. धन्यवाद सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आपली कला लोकांपर्यंत. पेंटिंग लावू शकतात. नमस्कार, मी राकेश सावंत. ही एक प्लकार्डची व्हरायटी आहे, बेटाची प्लकार्ड म्हणून व्हरायटी आहे याच्यामध्ये. ही तर थायलंडमध्ये कॉम्पिटिशन झालं होतं, त्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला सेकंड प्राईज मिळालेलं आहे आणि एक रनर अपचं प्राईज मिळालेलं आहे. याच्यामध्ये HMPK एक कॅटेगरी येते, याच्यामध्ये त्याला सेकंड प्राईज मिळालं, म्हणजे रनर अपचं प्राईज मिळालेलं आहे. आणि तर थर्ड प्राईज या बेटा व्हरायटीला मिळालेलं आहे. आणि हे आपल्या भारतामध्ये पहिलं प्राईज आलेलं आहे, पहिलंच. ही पहिली वेळ का हे प्राईज आपल्या बेटाला मिळालेलं आहे, जे इंडियन. धन्यवाद. थँक्यू. आपण हा ऍक्च्युली नॅचरल ऍक्वास्केपिंग करण्याचा आपण इथे ट्राय केलाय. मोस्टली ऍक्वास्केपिंग साठी खूप टाइम आणि पेशन्स लागतात. आपण शॉर्ट पिरियड मध्ये हा सेटअप केलेला आहे. कंटिन्यू आपण 8 तास या टँक वरती फक्त काम केलेलं आहे, प्लांट्स लावण्यापासून आणि सगळं. आता तुम्हाला याच्यामध्ये सगळं जे दिसतंय एक प्रॉपर असा मधल्या सेंटर पीस मधनं आपण जे असे वुड्स आणि ब्रांचेस आलेले दाखवले, त्या प्रकारे आपण हा ऍक्वास डिझाईन केलेला आहे.
ह्याच्यामध्ये आपण 10 व्हरायटीज ऑफ प्लांट्स आहेत, म्हणजे आता अनुबियसच्या 4 व्हरायटी आपण ह्याच्यामध्ये यूज केल्या. हे जे जाडा पानाची आपण बघू शकतो, हे अनुबियस टाईपचे प्लांट्स आहेत. त्याच्यामध्ये अनुबियस नाना आहे, ग्लॅबरा आहे, नाना गोल्ड आहे, तर ते व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर मागे जावा फर्न्स आहेत. जावा फर्नच्या 2 व्हरायटीज आपण यूज केलेल्या आहेत. जावा फर्न मोठे नॅरोज आहेत आणि हे साईडला जावा फर्न विंडोलोज आहेत. हे थोडेसे रेअर टाईप प्लांट आहेत. त्यानंतर क्रिप्टोसच्या व्हरायटीज आहेत. मॉस आपण यूज केलं आहे, मिनी क्रिसमस मॉस. तर हे सगळं आपण टँकमध्ये आपण यूज केलेलं आहे. मेंटेनन्स म्हणजे ह्याला लाईट, सीओ टू आणि विकली वॉटर चेंज असे सगळे याची मेंटेनन्स आपल्याला करावा लागतो. म्हणजे फिशेस आपण याच्यामध्ये प्लेकोस, टेट्राज आणि इव्हन जर तुमची जर एपिफाईड प्लांट चांगल्या क्वालिटीचे असेल तर तुम्ही डिस्कस पण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. पण मोस्टली टेट्राज जर तुम्ही स्मॉल साईज टेट्राज टाकले ना तर तुम्ही चिलर वगैरे लावून खूप छान प्रकारे याचा सेटअप करू शकता, सीओ टू वगैरे इंजेक्शन करून. रिकमेंडेड साईज मिनिमम तुम्ही 60 पी म्हणजे 2 फूट बाय 1 आणि हाईटला 15. 60 लिटरचा जो टँक आहे तो मिनिमम तुम्ही स्टेप करू शकता मॅक्झिमम तुमच्या साईज पर्यंत. हा आपण जो केलेला आहे हा 6 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट हा एवढा मॅसिव्ह टँक आपण सेटअप केलेला आहे इकडे. दिवस म्हणजे तुमचा कॉन्सेप्ट बनवण्यापासून आपण त्याच्यात काय डिझाईन करतोय, त्याच्यापासून प्लांट्स ग्रो करायला जवळपास एक प्रॉपर त्याला बेसिक सेट व्हायला 15 ते 20 दिवस मिनिमम लागतात, म्हणजे फिश इंट्रोड्यूस करण्यासाठी. हा हो द्यावं लागतं ना. आपण जर तुम्हाला एवढं सगळं डीप मध्ये नसेल जात तर बराच आता या टायमाला ना आपल्याला लोटेक प्लांट्स येतात की ज्यांना तुम्ही मिनिमम सगळं दिलं ना, लाईट, चांगली सॉइल आणि लिमिटेड फर्टिलायझर्स, तर तुम्ही लोटेक प्लांट्स पण चांगल्या प्रकारे सेट करू शकता. तर त्याचा तुम्हाला प्रॉपर मेंटेनन्स जमला तर असं नाही की तुम्हाला प्रॉपर त्याचं सगळंच घेऊन करायचं आहे. माझं नाव अक्षय पवार. नमस्कार, मी परेश पाटील, डोंबिवलीतूनच आहे आणि गेले डोंबिवलीमध्ये लास्ट 22 इयर्स पासून आपण फिशरीज मध्ये काम करतोय, ॲक्वेरियम फिश मध्ये. आणि डिस्कस म्हणून एक आपलं फिश आहे ज्याला एक्झॉटिक मध्ये पण काउंट केलं जातं आणि खूप चांगल्या रीतीने त्याचं नाव आहे की एक रिच फिश म्हणून या फिशचं नाव घेतलं जातं या ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये. तो फिश ठेवणं वगैरे सगळ्यांसाठी स्टेटस सिम्बॉल वगैरे आहे. तर त्या उद्देशाने आपण पहिल्यापासून याच फिशमध्ये आपण वर्किंग करतोय लास्ट 22 इयर्स पासून. ही जी टँक आहे याच्यामध्ये आपण एक नॅचरल हॅबिटॅट एक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण याच्यामध्ये काही ॲक्वेरियम प्लांट्स आहेत, हे सगळे प्लांट्स लाईव्ह आहेत. देन ह्याच्यामध्ये असलेले जे ड्रिपफूड्स आहेत हे स्पेशली त्यांच्यासाठी ते मागवले गेलेले आहेत ड्रिपफूड. आणि ह्याच्यामध्ये फिश आहेत ते खूप एक्झॉटिक ग्रेडचे आहेत आणि खूप एक्झॉटिक व्हरायटीचे आहेत, ज्यांना रेड कवर म्हटलं जातं, आणि खूप चांगल्या ग्रेडचे आहेत, म्हणजे AA AAA ग्रेडमध्ये यांचं काउंटिंग होतं. आणि ज्या पद्धतीने ते सेट झाले त्या टोटल या ॲक्वेरियममध्ये त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की ते किती रुळलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जे आम्ही जे ॲक्वास्केपिंग जे केलेलं आहे त्या ॲक्वास्केपिंग प्रॉपरली त्यांना सुटेबल झालेलं आहे, त्यांच्या मुवमेंटवरूनच कळतं आहे आपल्याला. बेसिकली हे जे फिश आहेत याचं ओरिजिन जे आहे ते ब्राझील आणि ॲमेझोनिया ह्या रिव्हरमधलं आहे. आता काही वर्षांपासून ह्या फिशचं वेगवेगळ्या देशांमध्ये आणि ठिकाणी त्यांचं प्रजनन केलं जातं आणि त्याच्यातनं काही जे हायब्रिड्स वगैरे जे जेनेटिकली जे रेडी झालेले आहेत त्याच्यातले ज्या हायब्रिड्स आहेत काही असं म्हटलं तरी हरकत नाही. बेसिकली डिस्कसच्या बाबतीत सगळ्यांच्या मनामध्ये असा एक शंका आहे आणि काही असे विषय आहेत की त्यांना असं वाटतं की हे फिश नॉर्मली भरपूर जण असे आहेत की ठेवू शकत नाहीत किंवा ते योग्य प्रकारे त्यांचं संगोपन करू शकत नाहीत. पण मी प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक हॉबीस्टला मी हे सांगण्याचा प्रयत्न करेन की हे तुमच्या डोक्यातनं काढून टाका की तुम्ही हा फिश ठेवू शकत नाही किंवा काय. जे नॉर्मली जे प्रत्येक फिशला जे वॉटर क्लीन वगैरे लागतं किंवा त्यांचे जे पॅरामीटर्स लागतात त्या पद्धतीनेच तुम्हाला यांचं यांना ठेवायचं आहे आणि यांचं संगोपन करायचं आहे. यांना जेवढं तुम्ही इझिली ठेवू शकता तेवढंही तुम्ही, म्हणजे फक्त तुम्हाला हार्डली त्यांना ठेवायचं आहे. त्यांना ठेवताना तुम्हाला फक्त पाण्याची थोडीफार काळजी घ्यावी लागते, टेम्परेचरची काळजी घ्यावी लागते, तेवढ्याच एक गोष्टी आहेत. आणि स्केपिंग वगैरे तुमचं प्रॉपर असेल तर काही इश्यू नाही आहे त्यांना ठेवण्यासाठी.
थँक्यू, धन्यवाद. शेवटला आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि आम्ही अजून असे नवनवीन कंटेंट आणायचा प्रयत्न करत आहोत. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि आपले पण चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत, तर तो टप्पा गाठायला मदत करा. आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद.